नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये आपण व्हॉट्सॲप चॅट हे बटन कसं ॲड करू शकतो, म्हणजे जे व्यक्ती आपल्या ब्लॉगला भेट देणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची शंका असेल, कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल, किंवा जे व्यक्ती आपल्या ब्लॉगला भेट देणार आहेत त्यांनी आपल्याला संपर्क करावा किंवा ते संपर्क करू शकतील, यासाठी आपल्या ब्लॉगवर व्हॉट्सॲपचे एक बटन आपण ॲड करू शकतो. आणि हे व्हॉट्सॲपचे बटन आपण कसं ॲड करू शकतो ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, फक्त व्हॉट्सॲपचे बटन काय तर आपण फेसबुक असेल त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामचे बटन असेल किंवा SMS असेल, कॉलिंग असेल, असे वेगळे वेगळे बटन आपण देऊ शकतो. जर तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सॲप हे दोनच बटन वापरलीत किंवा दोघांपैकी एक वापरलं तर तुम्हाला फ्रीमध्ये हे वापरता येतं. दोन किंवा दोनपेक्षा जास्त तुम्हाला जर समजा बटन्स तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्हाला पेड व्हर्जन घ्यावं लागतं. ओके, आपण फ्रीमध्ये याचा उपयोग कसा करू शकतो, आपल्या ब्लॉगला एक व्हॉट्सॲप चॅट बटन कसं आपण देऊ शकतो ते आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी मी गुगलवर एक साईट या ठिकाणी सर्च करतो. बघा, getbutton.io getbutton.io ही साईट आपल्याला ओपन करायची आहे. या साईटवर बघा आपल्याला चूज अ मॅसेजिंग ॲप्स असं दिसतं आहे. वेगळे वेगळे या ठिकाणी आपल्याला आयकॉन्स दिसत आहेत, म्हणजे यांच्यापैकी तुम्ही व्हॉट्सॲप हे बघा आपल्याला दिसत आहेत, फेसबुकचे बटन आहे, व्हॉट्सअप चॅट बटन आहे, कॉलिंग आहे, वेगळे वेगळे सोशल मीडियाचे काही ॲप्स आहेत. मला या ठिकाणी व्हॉट्सॲप चॅट बटन ॲड करायचं आहे. मी व्हॉट्सॲप चॅटवर क्लिक करतो. येस, ओके. फक्त मला व्हॉट्सअप चॅट बटन ॲड करायचे. मला फेसबुक ॲड करायचे असेल तर मी फेसबुक बटनला सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकतो. बघा फेसबुक. आता या ठिकाणी माझा फोन नंबर मला द्यायचा आहे. माझा फोन नंबर कोणता की जो मला व्हॉट्सअप चॅट बटनला मला ॲड करायचा आहे तो या ठिकाणी मी ॲड केलेला आहे. आणि या ठिकाणी फेसबुक ID मला ॲड करायची आहे. जर मला फेसबुकचे बटनसुद्धा ॲड करायचे असेल तर मी फेसबुकची ID मी या ठिकाणी टाकू शकतो. येस, आणि ती फेसबुकची ID कशी घ्यायची आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते. पा, गेट माय फेसबुक ID. ओके, पण मला या ठिकाणी फेसबुक ID द्यायची नाही आहे. येस, हे घेतल्यानंतर या व्हॉट्सॲप चॅटचा कलर तुम्हाला कसा असला पाहिजे. बघा या ठिकाणी गेटचे बटन दिसतं आहे. या ठिकाणी तुम्ही याचा कलरसुद्धा बदलू शकतात. तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो कलर घेऊ शकतात, रेड वगैरे. पण मी बाय डिफॉल्ट असू देतो कारण व्हॉट्सॲपचा तो आयकॉन त्या कलरमध्ये चांगला दिसतो. आता तुम्हाला हा आयकॉन हे बटन लेफ्ट साईडला पाहिजे की राईट साईडला पाहिजे. ओके, त्यासाठी बघा या ठिकाणी पोझिशन आपल्याला बघायची आहे. तुमच्या ब्लॉगर हा लेफ्ट बाजूला पाहिजे की राईट बाजूला पाहिजे. ओके, मी राईट बाजूला असू देतो. आणि कॉल टू ॲक्शन म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा आपला ब्लॉग ओपन करतो तेव्हा त्याच्यासमोर एक मॅसेज येतो व्हॉट्सॲपचा. मॅसेजेस मी या ठिकाणी ॲड करतो. मे आय हेल्प यू, हाऊ कॅन आय हेल्प यू. ओके, हाऊ कॅन आय हेल्प यू असं मी या ठिकाणी ॲड करतो. ओके, माझ्या ब्लॉगवर हे कसं दिसेल हे बघण्यासाठी मी काय करतो, माझ्या ब्लॉगची जी लिंक आहे ना ती लिंक मी या ठिकाणी ॲड करून बघतो. या ठिकाणी बघा, आपल्याला प्रिव्ह्यू बघायचा असेल. प्रिव्ह्यू मीन्स कसा दिसेल. URL आपण या ठिकाणी पेस्ट करून तो प्रिव्ह्यू बघू शकतो. या ठिकाणी बघा, प्रिव्ह्यू आपल्याला दिसतोय. येस, हा बघा, हा व्हॉट्सअप चॅट बटन आलेला आहे. मोबाईल व्हर्जन या ठिकाणी बघायची असेल तर मोबाईलवर या पद्धतीने दिसेल. येस, ॲब्सोल्युटली मला जसं पाहिजे होतं त्या पद्धतीने आलेलं आहे. बघा आता मी काय करतो, या ठिकाणी ॲड द कोड टू युअर वेबसाईट अँड गेट बटन. ओके, मला ब्लॉगसाठी घ्यायचं असल्यामुळे मी काय करतो या ठिकाणी, ओके, या ठिकाणी आपला मेल आपल्याला द्यायचा आहे. आपला मेल आपण या ठिकाणी दिला. ओके, आता हा बघा, आपला मेल दिल्यानंतर या ठिकाणी हा कोड आपल्याला या ठिकाणी आलेला आहे.
हा कोड आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी करायचा आहे आणि मला कुठे जायचे, माझ्या ब्लॉगमध्ये. येस, मी माझ्या ब्लॉगमध्ये आलो. आता हा कॉपी केलेला कोड आपल्या ब्लॉगमध्ये मी ॲड करतो. बघा या ठिकाणी कुठे ॲड करायचे ते लक्षात घ्यायचे. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठे ॲड करू शकतात. कॉपी अँड पेस्ट दिस कोड बिफोर द बॉडी टॅग ऑन एव्हरी पेज ऑफ युअर वेबसाईट. ओके, मी माझ्या ब्लॉगरच्या थीममध्ये आलेलो आहे. थीम या ठिकाणी बघा, ब्लॉगर. आणि या ब्लॉगरच्या थीममध्ये आल्यानंतर या ठिकाणी एडिट HTML मला दिसते पा. एडिट HTML, ओके, एडिट HTML. हा ब्लॉगच्या थीममध्ये मी आलो आणि थीममध्ये एडिट HTML करतो. आणि या एडिट HTMLमध्ये मला या ठिकाणी हेड दिसते पा. हेडच्या वरती मला हे पेस्ट करायचं आहे. हा दिसतोय हेड. ओके, हेड वर मी ठिकाणी पेस्ट केलेलं आहे. याला सेव्ह करतो आणि प्रिव्ह्यू आपण बघूया. येस, आपल्याला ठिकाणी हे बटन आलेलं आहे. बघा हे बटन आपल्याला दिसते. येस, डन. ओके, लक्षात घ्यायचं आहे तो कॉपी केलेला जो काही कोड आहे तो आपल्याला HTML मध्ये जायचा आहे. आणि HTML मध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी हेड दिसेल त्याच्यावरती किंवा त्याच्या खाली तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे. आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचे आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही आपण बघू शकतो.